नमस्कार मी अश्विन महाजन अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी घेऊन मिळालोय राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक लेटर बॉम्ब टाकले जात आहेत अनेक खुलासे होत आहेत सुरुवातीला परमबीर सिंग यांनी पत्र लिहिलं आणि शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले त्यानंतर रश्मी शुक्लांचं पत्र समोर आलं त्यात बदल्यांमध्ये गैरप्रकार होत असल्याचं समोर आलं आता तर थेट सचिन वाझेंनी एक मोठा लेटर बॉम्ब टाकलाय सचिन वाझेंचं एक कथित पत्र आता समोर आलंय आणि या पत्रात सचिन वाझे यांनी तीन मोठ्या नेत्यांची नावं घेतली मी तुम्हाला ते पत्र वाचून दाखवतो त्याआधी तुम्ही आमचं लोकमतचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या पत्रात असं लिहिलंय की नियुक्तीसाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपये मागितल्याचे आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केले आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे आणि ते माध्यमांना त्यानंतर दिलं ते, दिल। ते पत्र आता एन आय कोर्टात देखील दिलं जाणार आहे कोर्टाने ते अजून स्वीकारलं नाहीये महाविकास आघाडीच्या आणखीन दोन मंत्र्यांची नावं या पत्रात असल्याने मोठी खळबळ माजली आहे हे पत्र असं आहे की सहा जून दोन हजार वीसला मला परत सेवेत घेण्यात आलं मला पुन्हा घेण्यात आल्यानंतर वाद झाला त्यानंतर शरद पवार यांनी माझं निलंबन कायम ठेवण्याचे आदेश दिले त्याबाबत गृहमंत्री त्या अनिल देशमुख यांनी नागपूरवरून फोन करून मला ही गोष्ट सांगितली त्यानंतर अनिल देशमुख म्हणाले की मी पवार साहेबांची समजूत काढतो पण मला त्यासाठी दोन कोटी रुपये द्यावे लागतील पण एवढे पैसे मी देऊ शकत नाही असं त्यावेळी मी त्यांना सांगितलं त्यानंतर गृहमंत्री म्हणाले की पैसे नंतर दिले तरी चालतील त्यानंतर माझी नियुक्ती सी आय यूमध्ये करण्यात आली होती ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये बोलवून दोन कोटींबाबत परत आठवण करून दिली गेली नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये मला दर्शन घोडावत या व्यक्तीने संपर्क केला त्या व्यक्तीने स्वतःची ओळख ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निकटवर्ती असल्याची करून दिली दर्शन घोडावत यांनी राज्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर गुटखा आणि तंबाखूच्या धंद्याची माहिती मला दिली त्यानंतर त्या घोडावत नावाच्या व्यक्तीने मला बेकायदेशीर धंद्यातून महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीचे आदेश करण्यास सांगितलं त्यानंतर मी त्यास नकार दिला त्यानंतर घोडावत यांनी माझी पुन्हा नोकरी जाईल अशी धमकी सुद्धा दिली होती त्यानंतर दोन हजार एकवीसच्या पहिल्या दिवसापासून मी बेकायदेशीर गुटखा धंद्याविरोधात कारवाई करायला सुरुवात केली करोड रुपयांचा गुटखा सील केला आणि काही कारखान्यावर सुद्धा कारवाई केली त्या कारवाईनंतर घोडावत पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये आले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कारवाईवर नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं आणि कारवाई झालेल्या कारखानदारांना मला किंवा अजित पवारांना भेटायला सांगा असे आदेश सुद्धा दिले त्यालाही मी नकार दिला होता जुलै ऑगस्ट दोन हजार मध्ये मला मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या शासकीय बंगल्यावर भेटण्यासाठी बोलावलं त्याच आठवड्यात मुंबई पोलीस दलातल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश पुन्हा बदलण्यात आले होते त्या बैठकीत मान्य मंत्र्यांनी मला एस बी म्हणजे सैफी बुरानी एप्लिमेंट ट्रस्ट त्या तक्रारीची चौकशी करण्यास सांगितलं या ट्रस्टच्या विरोधात प्राथमिक चौकशी सुरू होती या ट्रस्टच्या विश्वस्तांना चौकशी संदर्भातल्या वाटाघाटींवर चर्चा करण्यासाठी मंत्री महोदयांकडे आणण्यासंदर्भात मला आदेश दिले गेले याशिवाय या, या विश्वस्तांसोबत वाटाघाटीनंतर चौकशी बंद करण्याच्या मोबदल्यात पन्नास कोटी रुपये मागण्यास सुद्धा मला सांगण्यात आलं होतं मी एस बी यू टी ट्रस्टपैकी कोणालाही ओळखत नसल्यामुळे मी त्यांना हे काम करण्यास असमर्थ असल्याचं सांगितलं सुद्धा होतं शिवाय या चौकशीवर माझं कोणतंच नियंत्रण नाही असं सुद्धा मी त्यांना म्हणजेच अनिल परब यांना त्यावेळी सांगितलं त्यानंतर जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये माननीय परब साहेब यांनी मला पुन्हा एकदा त्यांच्या शासकीय बंगल्यावर बोलवलं यावेळी त्यांनी मला मुंबई महानगरपालिकेतील काही फ्रॉड करणाऱ्या कंत्राटदारांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यास सांगितलं प्रत्येकी दोन कोटी रुपये याप्रमाणे साधारणत पन्नास कंत्राटदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितलं या कंत्राटदारांच्या विरोधात एका निनावी पत्राद्वारे चौकशी सुरू आहे सदर चौकशी ही गुन्हे शाखेच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटद्वारे केली जात होती आणि चौकशीत कोणतेही गैरप्रकार आढळून आले नव्हते त्याच महिन्यात माननीय गृहमंत्री अनिल देशमुख साहेबांनी मला त्यांच्या शासकीय बंगल्यावर म्हणजेच ज्ञानेश्वरी या बंगल्यावर बोलावलं त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन हे त्यावेळी तिथे उपस्थित होते त्यावेळी माननीय गृहमंत्री मला म्हणाले की मुंबईत साधारणतः सोळाशे पन्नास बार आणि रेस्टॉरंट आहेत या बार आणि रेस्टॉरंटमधून त्यांनी मला प्रत्येकी तीन ते साडेतीन लाख रुपये गोळा करण्यास सांगितलं त्यांच्या वतीने गोळा करण्यास सांगितलं त्यावेळी मी त्यांना सांगितलं की मुंबईत साधारणत दोनशे बार असतील सोळाशे पन्नास नाहीत मला त्यांच्या वतीने या बार मधून पैसे गोळा करणं अशक्य होईल कारण माझ्या जबाबदारीच्या परिघाच्या बाहेर हा विषय आहे गृहमंत्र्यांच्या चेंबरमधून बाहेर आल्यानंतर मला त्यांचे स्वीय सहाय्यक श्री कुंदन भेटले ते म्हणाले की माननीय गृहमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करा असं केल्याने तुमचं पद आणि नोकरी सुद्धा कायम राहील तरीही मी त्यांचा आदेश पाळण्यास नकार दिला ही घटना घडल्यानंतर मी लगेचच माननीय पोलीस आयुक्तांकडे गेलो आणि त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला मी नजीकच्या काळात एखाद्या मोठ्या कटात गुंतवला जाईल अशी माहिती अशी भीतीसुद्धा मी त्यांच्याजवळ तेव्हा व्यक्त करून दाखवली होती त्यावेळी माननीय पोलीस आयुक्तांनी मला असं स्पष्ट निर्देश दिले की मी कोणासाठीही कोणत्याही अवैध हफ्ता वसुलीच्या प्रकरणात सहभागी होऊ नये माननीय न्यायाधीश महोदय मला न्याय मिळावा यासाठी मी हे सत्य आपल्यासमोर मांडत आहे असं ते पत्र आहे हे पत्र दिनांक तीन एप्रिल दोन हजार एकवीस रोजी लिहिलं आहे मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली होती माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे यांना नऊ एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली सीबीआयला सुद्धा या प्रकरणाची चौकशी करण्याची आता परवानगी देण्यात आली आहे या पत्राची सत्यता तपासून कारवाई करण्याचे आदेश दिले गेल्याचंही सांगण्यात आलंय त्यामुळे या पत्रात किती सत्यता आहे ते आता तपासात चौकशीनंतर समोर येईल पण मंत्र्यांची नावं यात आल्याने खळबळ माजली आहे तर अनिल परब यांनी हे आरोप आता फेटाळले आहेत दोन मुलींची शपथ घेतो बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो माझ्यावरील आरोप हे संपूर्णपणे खोटे आहेत मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे असं अनिल परब यांनी सांगितलं त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय काय खुलासे होतात विरोधी पक्षाकडून या पत्रावर काय बोललं जाते ते आता आगामी काळात पाहावं लागणार आहे मात्र या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे हे मात्र नक्की या एकूणच प्रकरणावर आणि सचिन वाझेंच्या पत्रावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमचं लोकमतचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद